हाय हॅलो नमस्कार मंडळी, हिरो हेमंत की दुनिया या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्लॉग हा खास आमच्या दोघांसाठी स्पेशल आहे। हे आमचं तिसरं वर्ष आहे। कशाचं आहे, का आहे ते तुम्हाला आम्ही त्या आता ऍक्च्युअली जी प्लेस आहे तिथे गेल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल। हा, ती जागा म्हणजे आमच्या घरातच आहे, आता बाजूलाच आहे, तुम्हाला दाखवतो मी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की छान छोटे छोटे सरप्राईज आमच्या लाईफचे बघायला मिळतील। यस, तर चला आपण जाऊ आमच्याच घरातल्या दुसऱ्या बाजूला। मंडळी, हे पहा आमच्या लग्नाचे अनिव्हर्सरी आहे, थर्ड अनिव्हर्सरी आहे। तर हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे छोटे खाने घरच्या घरीच। लाईट लावलेली आहे, बलून लावलेले आहेत, तिथे तुम्हाला दिसतात ही लाईट लावली छोटे खाने। ह्याचं कनेक्शन इथून दिलेलं आहे। नवीन बेडशीट टाकलेली आहे। हे आमचा छोटा डायनिंग टेबल। तर आता ह्यावर आम्ही केक ठेवणार। चल रेणू, केक आण। तर केक ओपन कर। चल, तिला कैची घे कापण्यासाठी। जसा जमेल तसा आम्ही एन्जॉय करतो, लहान लहान गोष्टी आमच्या लाईफच्या एन्जॉय करतो। आणि टू बी व्हेरी ऑनेस्टली याचं क्रेडिट पूर्ण हिम्मतला जातो, कारण की तो खूप इंटरेस्ट घेऊन आणि खूपच छान हे डेकोरेशन सगळं त्यांनीच केलेलं आहे। मंडळी, काय आम्ही कमी बजेट मध्ये छान कसं करता येईल याचा विचार करतो। रेड वेल्वेट, यस, किती छान, माझ्या आवडतीच आहे, बायकोचा आवडता केक आहे, तिला हा फ्लेवर खूप आवडतो, रेड वेल्वेट। हा, म्हणून म्हटलं की नाही तेच घेऊन जायचं। मस्त केक हे, मस्त हे काढून ठेव आणि ह्याच्यावर ठेव, तसे चालेल। चलो, मजा आवडती ते रेड वेल्वेट। वर लिहिलेलं आहे रेणू हेमंत हॅपी अनिव्हर्सरी। हे दे माझे, ते उचल। अनिव्हर्सरीचा केक मस्त, माझ्या आवडीचा आहे, मला खूप खूप आवडतो रेड वेल्वेट, टेस्ट खूप छान यम्मी लागतो। आणि थँक्यू हेमंत, थँक्यू वर्मन। केक आहे रेड वेल्वेट, मला खूप आवडतो, त्यामुळे हेमंतनी आज हाच ऑर्डर केला आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे। मी तुम्हाला म्हटलं की छोटे छोटे सरप्राईज मिळतील सगळे। तर पहिलं तर सरप्राईज हे आहे की मी डान्स क्लास वरून आली आणि पाहिलं तर पूर्ण छान मस्तपैकी सगळं डेकोरेशन केलं होतं, बलून्स आणि सगळं लाइटिंग वगैरे, हे तर किती क्रिएटिव्ह केलेलं आहे त्यांनी। तर थँक्यू हेमंत, आणि तो खूप क्रिएटिव्ह आहे। नेहमी माझ्या वाढदिवसाला सुद्धा छोटे छोटे जे मुवमेंट असतात आमच्या लाईफचे, तो त्यांनी ती गोष्ट मला एन्जॉय करायला शिकवली, नाही तर मी फक्त काम काम आणि कामच बघायची, माझं काय ऍक्च्युली आत्ताचं काम आहे। पण एन्जॉय कसं करायचं लाईफला, लहान लहान मुवमेंटला, हे मला हेमंतने शिकवलं। तर तसंच आज ही सुद्धा गोष्ट तो मला एन्जॉय करायला शिकवतो आणि खरंच खूप छान वाटते आहे। 3 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झालेले आहे आणि आश्चर्य वाटलंच नाही की 3 वर्ष। आज तुम्ही त्याला विचारलं, हा 3 वर्ष कम्प्लीट झाले, अरे बापर, मला असं वाटलं पहिलं किंवा दुसरी आहे म्हणून। तर हॅपीनेस मध्ये हे मी तितका छान ठेवतो सगळ्या गोष्टी, खूप छान हॅपी हॅपी असतात हेमंत सोबत। आणि माझी तर मी नेहमीपासून म्हणतो, कॉलेज पासून मी म्हणते की माझी प्रत्येक गोष्ट कम्प्लीट हेमंतच करतो, नाही तर मी साधा चहाही पिताना तो नसला जवळ की मला असं वाटतं की चहात काहीतरी कमी आहे असं होतं, तो जवळ असला की हा मग आता मी एकदम इंटरेस्ट घेऊन छान चहा पित आहे। माझी प्रत्येक गोष्ट त्यांनीच कम्प्लीट केलेली आहे, माझी प्रत्येक मुवमेंट हेमंतमुळेच कम्प्लीट होते, असंच ही गोष्ट त्यांनी कम्प्लीट केलेली आहे आजची। हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी हेमंत, आय लव्ह यू,
मंडळी पहा, मी आता फ्रंट कॅमेराने आम्ही दोघे बोलतो. मंडळी बोलण्या बोलण्यामध्ये आम्ही कॅन्डल लावायचं विसरलो. साहेब साहेब इथे बाहेर वर्दी कलर कॅन्डल लावायचं आम्ही विसरलो. तर आता आम्ही कॅन्डल लावून केक कापणार. तर मंडळी बघा, टी शर्टचा कलर आणि केकचा कलर रेड मॅचिंग झालेला आहे. आम्ही आता तीनच कॅन्डल लावणार, तिसरं वर्ष असल्यामुळे ते मंडळी आम्ही दोघं मिळून करतो एन्जॉय. कारण ती पण माझ्या सर्व गोष्टीचा हे करते, हॅपनेस माझं काय म्हणतात त्याला कम्प्लीट करते. तिच्यामुळे माझी सर्व गोष्ट पूर्ण होतात. ती असेल तरच ती माझी गोष्ट पूर्ण होते, नसेल तर नाही. तर आता आम्ही केक कापतो. आपल्याला गाणं वगैरे कुठे देऊ? एक नंबर. ऑसम. वाव, काय टेस्ट आहे. जास्त गोड नसतो, थोडस क्रीमी लागतो. तीन क्वालिटी रेणूच्या कोणत्या आवडतात समजून घेणे, पुढे चुकत असेल तर ते सांगणे, माझा प्रेम करणे. कोणता एक गुण सांगतो अजिबात आवडत? लवकर राग येणे. लवकर राग येण्याची गोष्टीला लवकर आणि नंतर नसते. राग म्हणजे राग असतो, तेच ना. आम्हाला राग आला मोठा गुन्हा झाला. यांना राग आला म्हणजे काहीच नाही, एकदम छोट कारण होत. असं मी तिला प्रश्न करतो, तुला कसं वाटतं? मला तर पहिली गोष्ट, 3 वर्ष झाले लग्न होऊन, हीच गोष्ट नवल वाटते की 3 वर्ष झाले असं झालं माझं. गोष्ट आमच्या दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग खूपच चांगली आहे, एक समजदारीपणा. सर्वात पहिले तर आमच्या दोघांमध्ये समजदारी खूपच चांगली आहे की एकमेकांना आम्ही समजून घेतो. आणि त्यात मला हेमंतच अप्रिशिएट करण्यासारखं वाटते की तो घरात म्हणा किंवा मला काही गोष्टी लागतात कुठेच कमी पडू देत नाही. आणि जर मी चुकून सुद्धा असं म्हटलं की यार ही गोष्ट पाहिजे, विदिन अ 24 आवर्स ती गोष्ट घरी असते. मग ती कोणती असो, किचनची असो, माझी सेल्फ असो, मला काही पाहिजे असो. आणि जर मी बाहेर बोलले की यार आपल्याला घ्यायचं होतं, तेव्हाच्या तेव्हा घेऊन देईल तो गाडी थांबून. तर ती एक गोष्ट खूप अप्रिशिएट करण्यासारखी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट एक आपल्याला बायकोला आपल्या रिस्पेक्ट देणं, समजून घेणं. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तिला तिच्या सगळ्या गोष्टीत इमोशनल असो, तिचे प्रोफेशनल लेवल असो किंवा गोष्ट असो, तिचे सपोर्ट देणं. त्याला जे सपोर्टिंग असते ना त्याच, अरे बाबा, खूपच जबरदस्त असते ते. म्हणजे खूप कमी हजबंड लोक आहे की ते एवढे सपोर्टिव्ह आहे. माझं फील्ड तर डान्सिंग ऍक्टिंग आहे, तर त्याच्यातही तो सुद्धा ऍक्टर आहे. पण तीच गोष्ट आहे की वाईफचा तर सपोर्ट असते, पण आपल्या थोडे इंडियन सोसायटीमध्ये ती गोष्ट आहे की नवराच आहे ना, तो केलं चालत, ते तू थोडी करायला पाहिजे. पण ते तसं नाही आहे, ते ब्रॉड माइंडेड आहे तो. आता 2 दिवसापूर्वी
मी ठाण्याला गेली होती जज म्हणून, आम्ही दोघही गेलो होतो. तर त्याची 2 दिवसापासून तयारी चालू होती की काय घालणार, कशी प्रेझेंट होणार, काय नाही. तर तो माझ्यापेक्षा तो माझ्यासाठी जास्त विचार करतो. तर ती एक गोष्ट. आणि असं नाही की प्रोफेशनल लेवलवर, किचन मध्ये सुद्धा मी चकली असली तर तो काम करतो. तर या खूप लहान गोष्टी आहे खरं सांगायचं तर, पण या अतिशय जरुरी आहे एक चांगल्या संसारासाठी किंवा चांगलं रिलेशन निभवायसाठी. ते आय थिंक जितकं कॉन्ट्रीब्युट वाईफ करते त्याच्या कित्येक पटीने मला असं वाटतं की हजबंड सुद्धा, काही काही हजबंड तर खरंच करतात. तर त्यातलाच एक कोहिनूरचा हिरा तो म्हणजे ओ माय गॉड तू मला भेटलेला केलेलं आहे. कौतुक करून अजून जबाबदारी माझ्यावर टाकलेली जास्तच आहे. आणि मी भांडते हा, मी खरं सांगते मी भांडते, पण तो कधी भांडत नाही. नाही नाही भांडत नाही, मी भांडतो, मी बोलतो, मी चुका करतो, मी माफ करते, समजून सांगते. हे खूप मोठी गोष्ट आहे. भांडत मी नाही. उद्या आम्ही अजून एक व्लॉग टाकू म्हणजे रिलेटेड टू अनिव्हर्सरी, म्हणजे मॅरेज अनिव्हर्सरी. तर तेही बघाल. मला यामध्ये काही गिफ्ट दिलेलं आहे, मी यामधलं काही गिफ्ट दिलेलं आहे, तेही हेमंत टाकेल उद्या. कारण का आम्ही संध्याकाळी फिरायला जाणार आहे. हेमंत मला डिनरला गिफ्ट देणार आहे बाहेर. आणि शॉपिंग करून दिली आहे त्यांनी मला. शॉपिंग दिलेली आहे करून, खरंच करून दिली. बाहेर बघ, डिनर करायला जायचं, एन्जॉयमेंट केले पाहिजे, छोटे खाले चालायचे, आपल्या परिवारांना सोबत घेऊन करायचे, आपले मुलं बाळा असतील, भाऊ बहीण असतील, आई वडील असतील, त्यांना घेऊन. आपला लग्नाचा वाढदिवस असेल, मुलांचा, मुलींचा, आई वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, एकत्र असेल तरी सगळ्या गोष्टी करायचं. फार छान असतं कारण ही मुमेंट बाप. त्यामुळे जेव्हा तेव्हा छोटे खाने चालून आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये ही गोष्ट एन्जॉय करायची फार गरजेचं असतं. एकमेकांवर प्रेम अजूनही वाढत जात असं मला वाटत. हे एकदम बरोबर बोलला. ऍक्च्युली आणि काय होते, तुमच्या घरची एनर्जी बदलते, तुमची एनर्जी बदलते. आताच थोड्या वेळ पूर्वी आम्ही थकून गेलो होतो, आमचे काम करतो, त्याचे ड्युटी, माझे क्लासेस आणि या गोष्टी थकून गेलो होतो. पण जसे आम्ही ड्रेस चेंज केले, सगळं डेकोरेशन केलं, केक आणला, आता व्हिडिओ शूट करतात, तर आमची एनर्जी बदलली. म्हणजे आम्हाला वाटतच नाही की आम्ही इतकं दिवसभर काम केलेलं आहे म्हणून. तर हीच गोष्ट होते की तुम्ही एक नवीन एनर्जी मध्ये येतात, नवीन गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात आहे असं पाहून आपण सुद्धा फ्रेश फील करतो. आणि सायंटिफिकली हे ही गोष्ट प्रूव्ह झाली की तुम्ही जेव्हा कोणती गोष्ट लहान लहान मुवमेंट सुद्धा एन्जॉय करता तेव्हा तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह होते आणि क्रिएटिव्ह होते. तर अशा लहान लहान गोष्टी तुम्ही सुद्धा एन्जॉय करता अतिशय जरुरी आहे आपल्या परिवारामध्ये. तर मंडळी, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनल आमचं पहिल्यांदा पाहत असाल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही केलेले कोणतेही व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. थांबू आता इथे. गुड नाईट, बाय बाय. Yeah.